नमस्कार, मी अनुराधा सनगर, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. मनसे आणि अधिकाऱ्यांच्या वादात पालिका सभागृहाचे कामकाज ठप्प झाले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयुक्त महेश पाठक यांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी मनसेच्या नगरसेविकांनी त्यांना बांगड्यांचा आहेर दिल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार सभासदांच्या सभेमध्ये अनुपस्थित राहून कायम ठेवला. मनसेच्या नगरसेवकांनी आयुक्तांची माफी मागावी अशी ठाम भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आणि यासाठीच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सभागृहाच्या बैठकीला अनुपस्थित राहून निषेध व्यक्त केला. नगरसेविका रेश्मा भोसले यांनी महापालिकेची निवडणूक लढवली आणि यासंबंधी आयुक्तांकडे दिली जात असलेली माहिती आहे. मुळातच त्यांनी कर भरल्याची पावती 21 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री कशी तयार झाली असा प्रश्न मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी आयुक्तांना केला. महापालिकेच्या मुख्य सभेत आयुक्तांचा निषेध करण्यासाठी जे आंदोलन आम्ही केले त्याबद्दल माफी वगैरे मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि केलेल्या आंदोलनाबद्दल आम्हाला पश्चातापही होत नाही असे गटनेते वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. आमचा निषेध केला असा आमच्या तर कुठे कानावर आलेला नाही. पण जर तशा प्रकारे अधिकारी अशी स्वतःची मनमानी करणार असतील तर आम्ही सुद्धा सदस्य मानाने ज्या काही गोष्टी आम्हाला करायच्या आम्ही कालचं जे केलं ते आमची प्रतिक्रिया होती. गेल्या वर्षी 1.5 वर्षामध्ये जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक कार्यकर्ते यांच्यावरती जो प्रशासनाकडनं जो अन्याय त्या अन्यायाच्या विरोधामध्ये कालची आलेली ती एक प्रतिक्रिया होती. आज प्रशासनाने जो काही आमचा निषेध करायचा आहे तो केलेला आहे. खाली हिरवळीवरती जी काही भाषणं करायची ती केलेली आहेत. त्यामुळं मला वाटतं की हा विषय त्यांनी आता इथंच थांबवावा. अन्यथा त्यांनी जर अशाच प्रकारे त्यांच्या हट्टाला पेटून राहिले तर आम्हीसुद्धा जे काही सनदशीर मार्ग आहेत ज्या कायदेशीर बाबी आहेत त्यासुद्धा आम्ही पडताळून पाहतो आहे. आणि जर पुणेकरांच्या जे काही विषय आहेत नगरसेवकांचे हे नगरसेवकांचे विषय जर या सभागृहामध्ये मार्गी लागणार नसतील तर कायदेशीर बाबी पडताळून आम्ही त्याच्यामध्ये काय कारवाई करायची. माफी मागण्यासारखा कुठलाही विषय झालेला नाही आहे. जी झाली आहे ती प्रतिक्रिया आहे. वर्ष 1.5 वर्षापासून जो विषय या महानगरपालिकेमध्ये चालू आहे त्याचं ते एक उमटलेलं प्रतिबिंब आहे. आणि त्या आम्ही आमच्या जे केलं त्याच्याशी आम्ही ठाम आहोत. आम्ही कुणीही माफी वगैरे दिली गेली कुणी माफी वगैरे असला काही विषय आमच्याकडनं होणार नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत ती मागणार नाही. आणि तर प्रशासनाने काय निर्णय घ्यायचा ते घ्यावा किंवा सत्ताधाऱ्यांनी काय करायचं ते करावं. सत्ताधाऱ्यांचा विषय आता इथून पुढं जर विषय होणार नसतील त्यांनी बघावं कशा पद्धतीने विषय करून घ्यायचे. चालली ना आज चालायला काय हरकत होती. आजसुद्धा चालून बघायला पाहिजे. आम्ही नगरसेवक असू किंवा प्रशासन असू हे दोन्ही सारखीच चालले पाहिजेत. दोन्ही समान आहेत. दोन्ही करताचे दोन्ही चाक आहेत. त्याच्यामधनं जर कालच्या आम्ही आमची प्रतिक्रिया व्यक्त केली आज त्यांनी केली काल केली आहे एवढं करून जर विषय ताणून उगत जर त्यांचंच घोडं नावाटणार असेल तर बघू. कायदेशीर मार्ग आम्हाला पण मोकळे. महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा ठाम पावित्रा घेतला. मनसे नगरसेवकांनी माफी मागावी, आयुक्तांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशा मागण्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन केल्या आहेत. मनसेच्या निषेधार्थ सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. माफी मागितली तरच बहिष्कार मागे अशी माहिती मुक्ता मनोहर यांनी पत्रकार परिषदेत दिली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे झालेल्या दुर्दशेच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अभिनव आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. भाजे युमोच्या वतीने अलका चौकातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून आणि खड्ड्यांची पूजा करून हे आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष दीपक पोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा मोर्चाचे कसबा विभाग अध्यक्ष नामदेव माळवदे, शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे, अमोल केंगार, ओमकार कुलकर्णी, धनंजय पाटोळे, प्रवीण क्षीरसागर, बाबू खैरे आदी उपस्थित होते.
पावसाने उघडीप दिल्यास 72 तासात खड्डे बुजवू असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले आहे. ते पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दीपक पोटे यांनी यावेळी दिला. भारतीय जनता पार्टी कसबा युवा मोर्चा मतदाच्या वतीने पुणे शहरामध्ये पावसामुळे जे खड्डे झालेले आहेत संपूर्ण पुणे शहर खड्डेमय झालेलं आहे आणि या खड्ड्यांची दुर्दशांमुळे सामान्य जनता, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग, शाळेतील विद्यार्थी संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली आहे. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून प्रत्येक नागरिकाला, सामान्य जनतेला अडचणींना सामोरं जायला लागत आहे. या जनतेच्या बाजूने त्यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आम्ही रस्त्यांवर जे खड्डे पडले आहेत त्याच्याबद्दल आम्ही त्या खड्ड्यांमध्ये फुलांची रोपं लावून, त्या खड्ड्यांवरती नारळ आणि अगरबत्ती लावून त्याची पूजा करून असे अनोखे प्रकारचे एक आंदोलन केलेलं आहे. मी पुणे महानगरपालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांना आवाहन करतो की जे येत्या काही दिवसांमध्ये हे रस्त्यांचे खड्डे बुजवले नाही, जे पुणेकर जनतेचं नुकसान होत आहे त्याचं थांबवले नाही, पुणेकर जनतेचे आतून हाल होत आहे त्याचं थांबवले नाही, तर आम्ही जे नारळ आता हे खड्डे दुरुस्त होण्यासाठी फोडलेले आहेत, हे जी रोपं लावलेले आहेत, हेच नारळ आम्ही पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या डोक्यावर फोडून तीव्र आंदोलन करू असे सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जुवालिया अँड यू इंडियाने पुण्यातील त्यांच्या यशाची घोषणा केली आहे. जुवालिया अँड यू हा भारताचा एक अग्रेसर आभूषणे ब्रँड आहे ज्याने नवीन युगातील थेट विक्री आणि ई कॉमर्स व्यवसायात स्वतःला स्पष्टपणे प्रस्थापित केले आहे. 2013 पहिल्या तिमाहीत प्रस्थापित झाल्यानंतर पुण्यात प्राप्त झालेल्या यशाची ते मोठ्या अभिमानाने घोषणा करत आहेत. या ब्रँडने पुण्यातील त्यांच्या आश्रयदात्यांबरोबरच आपले यश साजरे केले आणि त्यांचे एलिट आभूषणे तसे जोड साधनांचे अॅनिव्हर्सरी कलेक्शन दाखल केले. या तिमाहीत त्यांच्या सातत्यपूर्ण 100% वृद्धीसह जुवालिया अँड यू ने पुणे शहराला भुरळ घातली आहे. या प्रसंगी भाष्य करताना जुवालिया अँड यू चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चैतन्य अगरवाल म्हणाले, कॉर्पोरेट संस्कृती आणि झपाट्याने वाढणारे शहरीकरण यांच्या मिलाफामुळे जुवालिया अँड यू साठी पुणे हा मोठी संभाव्यता असलेला बाजार आहे. उदाहरणार्थ, वाढत्या महागाईमुळे विद्यार्थी अंशकालीन उत्पन्नाचे पर्याय शोधत आहेत, तर नोकरी करणाऱ्यांनाही उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत हवा असतो. तसेच घसरत जाणारे रुपयाचे मूल्य, इंधन आणि खाद्याच्या वाढत्या किमती आणि अनपेक्षित जीवनमान राखण्यासाठीचा कायम दबाव या सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक घरातील स्त्रियांना टिकून राहण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत शोधावा लागत आहे. पुणे शहराच्या वेगवेगळ्या लोकसंख्या वर्गातील हे स्टायलिश फारच उत्तम काम करत आहेत. जुवालिया आणि युने त्यांच्या प्रयत्नांची दखल आंतरराष्ट्रीय ट्रिप, कमिशन यासारख्या आकर्षक भेटी आणि रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर इत्यादी सारख्या घरगुती वापराच्या भेटवस्तू देऊन त्यांची घेतली आहे. ते पुढे म्हणाले, पुढील काही महिन्यांमध्ये पुण्यात आम्हाला प्रचंड वाढ अपेक्षित आहे. तिसऱ्या तिमाहीतील जवळजवळ 64 वृद्धीच्या अपेक्षेसह जुवालिया अँड यूच्या थेट विक्री व्यवसायासाठी पुणे बाजार मुंबई सोडल्यास सर्वात मोठा ठरेल असेही त्यांनी नमूद केले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माणूस व्यासंगापेक्षा सत्संगाने मोठा होतो असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा या प्रार्थनेतून जीवनातील पहिला गुरु आई, गुरुजन, शिक्षक, प्राध्यापक याविषयी लहानपणापासूनच थोरा मोठ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंविषयी नितांत प्रेम म्हणून सप्तर्षी वेदपाठ प्रतिष्ठानने वेदमूर्ती डॉक्टर नित्यानंद गुरुजींची वेदोक्त पंचसूक्तम सीडीचे प्रकाशन करून आदरभाव व्यक्त केला. वेदोक्त पंचसूत्रम या मंत्रपठन सीडीचे प्रकाशन गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वेदात दडलेल्या ब्रह्मज्ञानाचे लहानांपासून मोठ्या व्यक्तींवर संस्कार किंवा ज्ञान उपलब्ध करून गुरुचे सार लोक
लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न अल्बमद्वारे 16 संपन्न करण्यात आला. या सीडीचे प्रकाशन माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धात्मक आणि दकादकीच्या जीवनात वेदांचे महत्व मानवी जीवनापासून कालबाह्य होत आहे. त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी सप्तर्षी वेद पाठशाळा गेले 7 वर्षांपासून कार्यरत आहे. व्यक्तीच्या जीवनात योग्यता आणि सिद्धता हे कर्तृत्वाने साध्य होते. यासाठी भविष्यात वेगदुक्त पंचसुक्तम ही सीडी अतिशय मोलाची कामगिरी बजावणार असल्याची माहिती युनिव्हर्सल ग्रुपचे राजन प्रभू यांनी दिली. याचबरोबर देशाचे भवितव्य विकसित करण्यासाठी ही सीडी महत्वाची भूमिका बजावणार आहे. तसेच आपण कुठल्याही क्षेत्रात असो, परंतु सत्संगाचा परिणाम माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणतो. यावरूनच माणूस व्यासंगापेक्षा सत्संगाने मोठा होतो. यासाठी सत्संगाचे महत्व मानवी जीवनात अनन्यसाधारण असे परिवर्तन घडवून आणते असे प्रतिपादन उल्हास पवार यांनी केले. यावेळी प्रकाशक वेदमूर्ती डॉक्टर नित्यानंद गुरुजी, अभिनंदन थोरात, डॉक्टर के सी मोहिते आणि सिने अभिनेता गिरीश परदेशी उपस्थित होते. डॉक्टर अनिल पाटील यांच्या 5 पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकार भवनाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर अनिल पाटील यांच्या संयुक्त उपचार पद्धती, रेकी एक वरदान, रोगमुक्तीसाठी योग, झुंज मणक्याच्या दुखण्याशी लढा संधिवात आणि आमवाताशी या 5 पुस्तकांचे एकाच वेळी प्रकाशन झाले. यावेळी लहानपणापासून औषधांच्या काढ्याच्या वासातून आणि आईकडून डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली. व्यायाम, आहार, मानसिक संतुलनातून अनेक व्याधींवर मात करता येते असे मत डॉक्टर अनिल पाटील यांनी व्यक्त केले. डॉक्टर विजय वाड यांनी सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होतो, त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्याचा विचार माणसाने करावा. जे काय आपण करतो ते आवडत असेल तर 18 तासही सलग काम करण्याची आंतरिक ऊर्जा लागते असे मत व्यक्त केले. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, शरीर आपल्याला ओरडून सांगत असते ते वेळीच ऐका. सुरुवातीचे इंडिकेशन टाळू नका. आहारातूनच उपचार होतो. शरीराचे ऐकले तर आपण शरीरावर अन्याय होणे टाळू शकतो असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी ढवळे प्रकाशनचे ज्योती ढवळे, कस्तुरी ढवळे, अंजनेय ढवळे, अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालिका रसिका राठोडेकर, पंडित रघुनंदन पळशीकर, ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा आदी मान्यवर उपस्थित होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल. एनी कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर, एमबीए, फाइनेंस, एचआर एंड मार्केटिंग, बीसीए, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from Nursery to 5th Standard. Siddhant College. Transport एवं Postal Facility. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या वतीने इंडो जर्मन क्लोक्वियम या उपक्रमांतर्गत 26 जुलै रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालिका आयुक्त महेश पाठक यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप कार्यक्रमाला NTPC चे संचालक अजित निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत. जलव्यवस्थापक या विषयावरील चर्चासत्रात युनिव्हर्सिटी ऑफ स्टुटगार्ट VESBA चे जर्मनीचे उच्चस्तरीय शिक्षणमंडळ येणार आहे. उभय देशातील प्रशासन, संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील नामवंतांच्या सहभागातून परस्पर सहकार्याच्या संधी शोधून संयुक्त कार्याची रूपरेषा ठरवली जाणार आहे. या उपक्रमातून सामाजिक संस्था एकत्र येऊन जलव्यवस्थापन आणि सामाजिक पर्यावरणाविषयी संस्था चर्चासत्रात सहभागी होणार आहेत अशी माहिती AISSMS चे मानद सचिव कॅप्टन शिवाजी महाडकर यांनी दिली. रस्ते खुदाई शुल्क महापालिकेने भरमसाठ वाढवले असले तरी ते दुरुस्त करताना करण्यात आलेले काम भूपृष्ठ मंत्रालय आणि इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांचे कोणतेही निकष न पाळता करण्यात आले असल्याने खड्डे वाढले असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे. कोट्यवधींचा खर्च केला असला तरी पावसाळा सुरू होऊन अवघ्या महिन्याच्या आतच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.
खोदाई केली, त्याच ठिकाणी दुरुस्तीचे काम झाल्यानंतरही खड्डे पडले असल्याचे मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.